नमस्कार गोमंतक टीव्हीचेर माय मोगाचो येवकार हांव गौरीश परब आमोणकार तुमकां सगळ्यांक बरी सकाळ आवडेता आणि सकाळच्या ह्या बुलेटिनांक सुरवात करता सविस्तर खबरां पयली नजर मारया हेडलायन्साचेर पक्ष सोडून गेल्ल्या फुडाऱ्यांक काँग्रेसीन परत सुवात ना काँग्रेसीचो राष्ट्रीय फुडारी राहुल गांधीचें विधान नव्या तंत्रज्ञा खातीर गोंय अनुकूल स्थळ भारतीय जनता युवा मोर्चाचो राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याचे मत गोंयात उप्राशिल्ले पर्यावरणाचे तशेंच बेरोजगारीचे प्रश्न सुटावे न जावपाक भाजपा जापसालदार राहुल गांधीचो आरोप विधानसभा वेंचणुकेंत काँग्रेस भोवमतान जातली जैतिवंत राहुल गांधीन उक्तायलो विश्वास गोयच्या राजकारणाक नवे मोडण दिवपाक तशेंच तरणाट्यांक संद दिवपाच्या हेतान काँग्रेस पक्षान ह्या फावट नवीन उमेदवारांक संद दिल्या पक्ष सोडून गेल्ल्या फुडाऱ्यांक काँग्रेसीन परत सुवात ना अशें विधान काँग्रेसीचे राष्ट्रीय फुडारी राहुल गांधी हाणें केलें मडगांवां पत्रकार परिशदेंत तो उलयतालो हम गोवा की सरकार बनाना चाहते हैं हम गोवा की जनता की आवाज को सुनना चाहते हैं और उसका हम आदर करना चाहते हैं गोवा की जनता ने हमें कहा कि हमें डिफेक्टर्स नहीं चाहिए और हमने उस बात को दिल से एक्सेप्ट किया और एक भी डिफेक्टर को हमने टिकट नहीं दिया युवाओं को हमने अपॉर्चुनिटी दी अगर आप हमारे टिकट्स देखें फ्रेश फेसेस नए फेसेस को हमने अपॉर्चुनिटी दी है क्योंकि हम जानते हैं कि गोवा की राजनीति को अब बदलना है एक नए प्रकार से एक नई सोच के साथ हम आगे जाना चाहते हैं और हम गोवा के साथ एक कॉन्वर्सेशन करना चाहते हैं एक बातचीत करना चाहते हैं ये हमारा जो मैनिफेस्टो बना है ये जो हमने निर्णय लिए हैं ये गोवा की जनता ने हमें इन चीज़ों के बारे में बताया और हमने वो किया और ये जो डिफेक्टर्स पे जो हमने डिसीजन लिया है ये गलत डिसीजन नहीं है ये बिल्कुल 100% राइट डिसीजन है नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जाल्ल्याक तांणी देशातल्या तरणाट्यां खातीर चड काम केल्लें दिसून येता अशें भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हाणें सांगलें नव्या तंत्रज्ञा खातीर गोंय एक बरें स्थळ आसा अशेंय तांणी सांगलें फातोर्डा मतदारसंघात दामू नायकाच्या प्रचारा वेळार तो उलयतालो आज फतोड़ा में दामू नायक जी के साथ डोर टू डोर कैंपेनिंग में भाग लेने का सौभाग्य मुझे प्राप्त हुआ सभी जगह पे हम जिस घर पे गए सब जगह पे हर घर पे भारतीय जनता पार्टी के लिए और विशेष रूप में दामू जी के लिए बहुत प्यार आदर मिला है आई एम वेरी कॉन्फिडेंट दैट दिस टाइम दामूजी विल विन दिस इलेक्शन विद अ थंपिंग मेजॉरिटी हर घर से बच्चे से बुजुर्ग लोग तक एक ही बुलंद आ रही है ओनली ऑप्शन पिछले 7 साल में मोदी जी प्रधानमंत्री होने के बाद देश में प्रधानमंत्री जी ने जो भी काम किया है वो युवा मतदाताओं के लिए और युवाओं को उत्थान के लिए उद्धार के लिए काम किया है देश में
जो भी इंफ्रास्ट्रक्चर का बढ़ोतरी हो रहा है, नए मेडिकल इंजीनियरिंग कॉलेजेस का शुरुआत हो रहा है, नए नए इंडस्ट्री स्टार्टअप्स जो शुरू हो रहे हैं, द बिगेस्ट बेनिफिशियरी ऑफ ऑल ऑफ दिस इज़ द कंट्रीज यंग पीपल। और गोवा एक बहुत इम्पॉर्टेंट स्टेट है। गोवा में टूरिज़म, ITBT, ऐसे जो भी फ्रॉन्टियर टेक्नोलॉजीज़ का बात हम करते हैं, इन सभी विचार का एक बहुत बड़ा लैबोरेटरी जैसा गोवा हो सकता है। गोवा कैन बी डेवलप्ड एज ए लैबोरेटरी फॉर ऑल न्यू टेक्नोलॉजीज। और सागरमाला प्रोजेक्ट हो, इस बजट में अनाउंस हुआ 50,000 करोड़ का हॉस्पिटैलिटी सेक्टर के लिए जो क्रेडिट स्कीम अनाउंस हुआ है, गोवा विल बी द बिगेस्ट बेनिफिशियरी ऑफ ऑल ऑफ दिस एंड द यंग ऑफ गोवा विल गेट मोर अपॉर्चुनिटीज़ फॉर एम्प्लॉयमेंट, मोर अपॉर्चुनिटीज़ फॉर क्रिएटिंग न्यू बिजनेसेस। एंड आप देखा होगा द कैंपेन हियर इन फतोड़ा इज़ ऑल्सो अ यूथ ड्रिवन कैंपेन, अ यंग पीपल आर ऑन द स्ट्रीट्स, दे आर गोइंग हाउस टू हाउस एंड कैंपेनिंग फॉर दामू नायक जी। एंड इस बार फतोड़ा में दामू नायक जी और प्रदेश में युवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी के नेतृत्व में थर्ड टाइम अ हैट्रिक बीजेपी गवर्नमेंट विल कम इन गोवा। गोया खातीर भाजपान किरे केला हेची जा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी दिवची। गोयान उप्राशिल्ल्या पर्यावरणाचे प्रश्न तशेंच बेरोजगारीचे प्रश्न सुटावे करपा खातीर भाजपाच्या सरकारान कांयच केल्ले ना, असो आरोप काँग्रेसीचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी हाणी केलो। ये समझाना चाहिए कि पिछले 5 सालों में उन्होंने गोवा के लिए क्या किया। उनको ये बताना चाहिए कि गोवा के युवाओं के लिए, रोज़गार के लिए उन्होंने क्या किया। उनको ये समझाना चाहिए कि टूरिज़्म इंडस्ट्री के लिए उन्होंने क्या किया, एनवायरनमेंट के लिए उन्होंने क्या किया। आज अगर आप गोवा की GDP देखें, हिंदुस्तान की GDP देखें, हिंदुस्तान की जो इकोनॉमिक हालत है उसको देखें, प्राइम मिनिस्टर को उस चीज़ पे कमेंट करनी चाहिए। प्राइम मिनिस्टर को ये भी समझाना चाहिए कि उन्होंने ये जो 3 किसान बिल जो लाए हैं ये किसके लिए लाए हैं। तो प्रधानमंत्री को इन चीज़ों के बारे में बोलना चाहिए। मैंने शुरुआत में बोला, नरेंद्र मोदी गोवा इसलिए आए हैं कि वो गोवा को सही मुद्दों से डिस्ट्रैक्ट करना चाहते हैं। जो मेन मुद्दा गोवा के सामने है, रोजगार, रोजगार कैसे पैदा होगा, एनवायरनमेंट। उनके मैनिफेस्टो में एनवायरनमेंट शब्द नहीं है, जो गोवा के लिए सबसे जरूरी चीज है। प्रधानमंत्री ने अपने भाषण में एनवायरनमेंट के बारे में बोला, कुछ बोला उन्होंने रोजगार के बारे में? कुछ बोला नहीं। मैं आपसे पूछ रहा हूं, हाँ या ना? नहीं ना? तो सवाल तो वो है। थैंक यू वेरी मच। ही विधानसभा वेचणूक काँग्रेस पक्ष पुराय भौमतान वेचून येतले असो विश्वास काँग्रेसीचो राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी हाणें व्यक्त केलो। काँग्रेसीचे सरकार स्थापन जाले उपरांत गोंयच्यो खणी वेवसाय सुरू करतले, तशेंच IT क्षेत्रांतल्यान रोजगार दितले, गोंयचो पर्यटन घटपूट करपा खातीर वावुरतले अशेंय ताणें सांगले। I'd like to go into a little bit of detail about the central issue that is facing Goa, that is unemployment, and why the people of Goa feel that Congress Party is best positioned to solve this problem. And I would like to give you a sense of what some of our ideas are. We propose to focus this money and our energies on creating, making Goa into a IT hub and a knowledge hub, so that many, many young Goans can get a job in the IT industry and be connected not just to the rest of the country, but to the rest of the world. We also, as I've mentioned, are going to allow legal and sustainable mining. This will give large numbers of jobs to the people of Goa. And then
the most valuable thing that Goa has, your spirit and the tourism, as a huge asset for the people of Goa. We will protect that asset. I have spoken to different stakeholders in the tourism industry. We have had deep discussions with them, and we have a plan to completely rejuvenate the tourism industry. So we have concrete proposals for the people of Goa, and I'm confident we're going to win the election. I think we will get a full majority. So the question of alliances and stuff doesn't really come into play. आपणे सांतिनेज इगर्जीची 37,895 चौखण मीटर संपत्ती एका बिल्डराक विकल्या म्हणून ताळगांवचे आपाचे उमेदवार सेसिल रॉड्रिक्स हांणी फेसबुकाचेर पोस्ट घालून केल्लो आरोप सामको बेबुनियाद आनी फटींग आसा. 24 वरां भितून जर ताणें सगळ्या उजीर आपली माफी मागूंक ना जाल्यार ताचेर आब्रू लुकसाणाची कागाळ दाखल करतलो म्हणून काँग्रेसीचो ताळगांवचो उमेदवार टॉनी रॉड्रिक्स हांणी पत्रकार परिषदेंत सांगले. काल आप कैंडिडेट तालिगांवचे सेसिल हाणें म्हजेर एलिगेशन केल्लें आसा, बेजलेस एलिगेशन. फोटींग हाजें एलिगेशन जाल्यार चर्चीन वचोन थंय इन्क्वायरी करची आसली, फादरांक विचारचें आसलें. अशें आपणें आयकलां हें सारकें काय म्हणून, हें तुजें सारकें न्हू, हें तुवें रॉंग केलें सारकें. हांव तुका सांगता पळय, हो आसा सेल्डीड, ती प्रॉपर्टी विकल्या पळय ती 1927 मार्च 1992 तेन्ना विकल्या. आनी तेन्ना प्रेसिडेंट आसलो हें पळय हिंगा आहा. प्रेसिडेंट इजदोर फेर्नांडीस आसलो प्रेसिडेंट. सेल डिजायन सायनी आहाय पळय, इजदोर फेर्नांडीस प्रेसिडेंट, ट्रेजरर ग्रेगोरी स्ट्रॉसियो आनी एटर्नी संतान रिबेरो. हे तिनूय मनीस आजून पासून आहाय. हें कोणें तुवें तुमी विचारल्यार जाता कोणें. दुसरे ती प्रॉपर्टी 37,895 स्क्वेर मिटर आनी ती प्रॉपर्टी तालिगांव आतां इलेक्ट्रीक डिपार्टमेंट पळय आसा तेजे नियर टू इलेक्ट्रीक डिपार्टमेंट थिंगा ती प्रॉपर्टी आसा. कोफ्रारी न्यू प्रेसिडेंट जाल्लो तो आलेन वालीस फुटींग पोजिशन घेवंक ना म्हणून पोजिशन घेतला ते सायनी आहाय पळय. पोजिशन म्हणजे घेतला ते सायनी आहा. दुसरे हे पळय सगळे 87 लॅक्स हांवें एफ डी 87 लॅक्स 15,856 रुपीजाची एफ डी दिल्या तेंकडे. हांवें पळय पोजिशन घेतलेलें, हांवें पोजिशन घेतलेलें इन 2004 तेंकां ती देखून खबर ना. 2007 म्हणटा पळय तें, 2004 घेतलेलें हांवें. तूं तर सगळे मोदे मुकडे सॉरी मागना जाल्यार डिफॉर्मेशन केस घालतलो तुजे, तूं फेस करपाक तयार राव, रेडी राव. आनी हांव सगळे तालिगांव कॉन्स्टिट्युएंसीच्या लोकां कडेन हांव मागतां, हे म्हजेर एलिगेशन घातलां तें फोटींग एलिगेशन. जरी तर कोणाकूय ते हेजे विचारूंक जायत चर्चीन वचून विचारल्या जाता. आनी कोणाकूय मकोडच्या डॉक्युमेंट बा कितें पळोवंक जाय जाल्यार खंयच्याय टायमार येयल्या जाता. विदीन 24 आवर्स ताणें सॉरी म्हणपाचें. ब्रेका उपरांत येवकार आतां पळोवया फुडल्या खबरां कडेन.
गोयकारांचे साबार प्रश्न सुटावे करपाच्या हेतान शिवसेना पक्ष काम करतली. सर्वसामान्य मनशांचो आवाज आयकून घेऊन तांकां न्याय मिळवून दिवपाक शिवसेना पक्षाचे सरकार गोयात काम करतले अशे विधान महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हांणी केले. इतले मजगती गोयचे राजकारणात एक नवीन मोडण दिवपाक शिवसेनेच्या उमेदवारांक गोयकारांनी निवडून दिवचे अशे खासदार संजय राऊत हांणी म्हटले. वास्कोत आयोजित केल्ल्या प्रचार सभेत ते उलयताले. गोव्यात आपण प्रचार करत असताना, गोव्यात आपण आता निवडणुकीच्या रणांगणात उतरत असताना मराठी संसदेत आपण फुटलेलंच आहे, आपला प्रचार सुरूच आहे. पण आपण प्रत्येक गोवेकराला आश्वासन दिलं पाहिजे की ऐकला जाणार तो आवाज असा असेल जो आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही तो आवाज आम्ही ऐकायला इथे आलेलो आहोत आणि तो आवाज ऐकायला आम्ही तयार आहोत. हे राजकारण जर आपल्याला बदलायचं असेल गोवेकराला आणि गोव्याचे सूत्र जसं मुंबई महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धवजींनी आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हातात दिली आणि सामान्य माणसाचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. गोव्यात जर आपल्याला करायचं असेल तर गोव्याच्या विधानसभेत आपल्याला शिवसेनेचे आमदार निवडून पाठवायला हवे. विधानसभा वेंचणुकेची तयारी नेटान सुरू आसा. वेगवेगळ्या शाळा आणि सरकारी कार्यालयां वेंचणुके खातीर नेमल्यात. लोकांच्या हिता खातीर सगळ्यो तयारी केल्यात. कोविडाच्या सगळ्या नेमांची जतनाय घेतली वतली. तशेंच मतदान करप्यांनी सुरक्षित अंतर पाळपा खातीर जमिनीचेर चिन्नां काढल्यात. वेंचणुको लागीं पावतकीच भाजप पक्ष नोकऱ्यांची आशा दाखोवन लोकांक लुट्टा असो आरोप भाजपाचे आदले आमदार आनी आताचे मोगोचे उमेदवार प्रवीण जाटी हांणी केलो. भाजप हो पक्ष पयली भशेन उरिल्लो ना अशें ताणें सांगले. फाटले फावट देवेंद्र फडणवीस आनी जेपी नड्डा गोंयांत आयल्ले तेन्ना आपल्याक भाजप पक्षान ओडपाचो यत्न केल्लो. पूण भाजप हो भ्रश्ट सरकार आसा ताका लागून आपणें मोगो पक्षान वचपाचें थारायलें आनी ह्या फावट मोगो पक्ष सरकार थारयतलो असो विश्वासूय जाटयेन उक्तायलो. प्रश्न हो येता लक्षात घ्या. हांव हांची तिकीट अशा मुद्दाम हांव तुमकां एक मुद्दाम सांगूंक सोदतां की हांव हांची तिकीट हांवें नाकारली. बीजेपी पार्टीन म्हाका तिकीट दिवची ना ही भाशा जावंकूच ना. हांवें तिकीट हांची नाकारली. म्हाका दोन मिटिंगेक आपयल्ले ताणें, तुमचो तो फडणवीस जेन्ना आयलो तो आनी नड्डा जेन्ना आयलो तो. हांवें दोनी मिटिंगेक वचूं ना. हांवें इतले खातीर वचूं ना कारण म्हाका खबर आसा की ज्या तरेन ज्या 5 वर्सांनी त्या लोक वागलात ते म्हाका ह्या पार्टी बरोबर रावपाचें नाशिल्लें. हांव मोगो भितर शिरला इतल्या खातीर की ती पार्टी फुडली. आतां फुडलें गव्हर्मेंट जें आसतलें तें मोगो पार्टी ठरयतली कारण हातूंत भितरले कमीत कमी 7 ते 8 आमदार निवडून घेवचे हें नक्की. लोकांनी समजून घेवचें की बाबा अशा पार्टी बरोबर रावूं नाका जे लोकांची जी मुद्दाम जे पोटाचे जे प्रश्न आसा ते सोडयना. आतां इलेक्शन आयल्या नंतर 10-10 नोकऱ्यो काडटात. 10-10 नोकऱ्यो काडटात. 10-10 नोकऱ्यो काडून ताका ते जर नोकऱ्यो तांकां खरेंच जर दिवपाच्यो आशिल्ल्यो जाल्यार म्हाका ते 2 वर्सां पयलीं काडटाशिल्ले. एटलिस्ट इवन 1.5 वर्सां पयलीं काडटाशिल्ले. हे आतां इलेक्शनाच्या वेळार नोकऱ्यो काडल्यात. ते इतल्या खातीर काडल्यात की लोकांक मूर्ख बनोवपा खातीर. तांकां दिसता हे लिडर लोकांक दिसता की लोक सगळे लोकांक काय. मुखेलमंत्री प्रमोद सावंत आसूं वा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आसूं, लोकां खातीरच्या केल्ल्या समाज कार्यात आपलो वांटो तांच्या परस चड आसा. फाटलीं 5 वर्सां मंत्रीपद नासतना लेगीत हांवें मांद्रे वाठारांत खूब कामां केलीं.
महाविद्यालय त्याचबरोबर 3 कपिला प्रकल्प केली. म्हाका मांद्र्यान निवडून येवपाची शक्यता नाशिल्ल्यान भाजपान म्हाका पक्षाची उमेदवारी दिवंक ना. म्हाका लोकांनी वेंचणूक लढोवपाक फुडें काडलो, लोक म्हाका व्हडा मतांनी निवडून हाडटले अशें मांद्रे वाठारांत प्रचारा वेळार लक्ष्मीकांत पार्सेकार हांणी सांगलें. फाटले 5 वर्सांत म्हज्या कापास्तातीचेर हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाची जी इमारत केली तिचें उद्घाटन सुद्दां ह्याच सभाग्यान केलां. ताकाच हाडून केलां हांवें, ताचे खातीर ताणें रुपया दिवंक ना. ह्या फाटल्या 5 वर्सांत हांवें कपिलाच्यो 3 शाखा उगडल्यो. हल्ली लेटेस्ट जी वर्सभरा पयलीं उगडली तुवें, तेचें उद्घाटन येवन तेणेंच केलें, ताकाच आपयल्लो हांवें. सोशल दृश्टीकोन दवरून वावरपाक राजकीय पद जाय अशेंच ना. हांव राजकारणा पासून 5 वर्सां अलिप्त आसून सुद्दां सामाजीक काम हे मोठ्या प्रमाणांत आसा. गोंयचो प्रमोद आसात किंवा प्रदेशाचो अध्यक्ष सदानंद तानावडे आसात, सामाजीक क्षेत्रांत म्हजे कडेन 10 मीटर पयस रावतले ते, तसोभर लागीं रावूं शकनात. हे म्हजें काम आसा आनी ताचें सर्टिफिकेशन प्रमोदान दिवची गरज ना, ताचें सर्टिफिकेशन सदानंदान दिवची गरज ना, ताचें सर्टिफिकेशन सतीश धोणानूय दिवची गरज ना, सतीश धोणान शिकोवची गरज ना. बागा सिमेपाळीण माड्डोळा वाठारांत बिबट्या वाघान रान अधिकाऱ्याक धरलो. रामदास नायकाच्या झोपडेंत सकाळीं फुडें बिबटो येवन बशिल्लो. बिबट्याक पळोवन रामदासान आंग काडलें. रोखडेच लोकांक एकठांय केले. रान अधिकाऱ्यांक ताणी ही खबर सांगले उपरांत ताणी वाठार वन खात्यान सील केलो. जाळे तशेंच गुंगीचे इनिसांव आनी हेर वस्तू घेवन बिबट्याचो सोद घेतलो. 3 सुण्याची पिलां गायब जाल्ल्याची माहिती थळाव्या लोकांनी दिली. सुणे खावपाक बिबटो वाघ ह्या वाठारांत आयला अशें थळाव्यांचें म्हणणें आसा. सुण्याक खावन सुस्ती आयिल्ल्यान थंय कुशीक बशिल्ल्या खोपटेन आसरो घेवपाक बिबटो बशिल्लो अशें मत लोकांनी थंयच्या सांगलें. निमाणे कडेन बिबटो वाघ रानखान्याच्या अधिकाऱ्यान खोपीत सापडलो. तांणी ताका वाटोवपाचो प्रयत्न केलो पूण बिबट्याक मरण आयलें. पेडण्याचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण आर्लेकर हांणी आपल्या प्रचाराक गती दिल्या. पेडणे मतदारसंघातल्या प्रत्येक गांवांत तांणी वचून प्रचार केलो. घराघरांनी वचून लोकांच्यो गाठीभाटी घेवपाचेर तांणी भर दिला. आपणाक लोकांचो बरो प्रतिसाद मेळटा अशेंय तांणी सांगलें. तशेंच हे फावट पेडण्या बदल घडटलो असो विश्वासूय तांणी ह्या वेळार उक्तायलो. पेडण्या मतदारसंघात भाजपाचे प्रवीण आर्लेकरा सयत काँग्रेसीचो जितेंद्र गांवकार, मोगोचे राजन कोरगांवकार, शिवसेनेचे सुभाष केरकार, आपाचे पुंडलीक धारगळकार, आरजीचे सुजय म्हापशेकार आनी हेर अपक्ष उमेदवार वेंचणूक लढयतात. सत्याच्या टिकेक उतर. 14 फेब्रुवारीक जनता दितली आनी 10 मार्चाक सत्य भायर येतले अशें मांद्रेचो अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकारान सांगले. बायलांच्या आर्थिक स्थितीचो गैरवापर करून मतदान एकठांय करून हायसा दाखयतात असो आरोप पार्सेकारान केलो. मांद्रे आम आदमी पक्षाचो उमेदवार प्रसाद शहापुरकार आनी अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकार अचकीत प्रचारा वेळार मेळून शिष्यान गुरूचो आशिर्वाद घेतलो. मतां पडल्या पासून तूं एक घट धरून रावलो, आपूण त्याच आदर्शान वता म्हणून म्हाका ताचें कौतूक दिसता. यश हे अशें खंयचें पोस्टर लायन कॅप्चर करून आनी महिलांचो
गैरवापर करून महिलांक पैशाची पाकिटां देऊन हांव माफ करा म्हणटा हांव सगळ्या महिलांक म्हणना हांव म्हणजे थोडी एक मतदारसंघातली एक 700-800 महिलांक बाबड्यांक तिच्या आर्थीक स्थितीचो गैरवापर करून तांकां बायलेन पाकिटां आदले दिसा दिवप आनी दुसरे दिसा तांकां आपोवप प्रचाराक आसा प्रसाराक आसा आज सुद्दां पळयात आज सभा आसा तांची तांकां महिलांच्या संख्येरूच 700-800 महिला आसतल्यो आनी बाकी जेंचे बाबड्यांचे पुलिशेंत अडकलेले आसा आनी जें हो सांगता ना हांव तें करतलो 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 करता करता म्हणून आशेर दवरता तेंच आसतले आनी कोण ना सगळ्यांनी निर्णय घेतला त्यामुळे प्रसादा सारको म्हाका ओपोनंट आसलो दिपका सारको म्हाका ओपोनंट आसलो जाल्यार म्हाका कांयच दिसना आमी एकामेकाचे एकामेकाक पूर्ण वळखता एकामेकाची कुवट दृश्टी वळखता कोणूय कोण कितल्या थराक वचत ताका खबर आसा हांव कितल्या थराक वचूं शकता तो म्हाका खबर आसा तो कितल्या थराक वचूं शकता तो त्यामुळे लोकशाही प्रक्रियेसून आमी कोण मयेचे रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे उमेदवार श्रीकृष्ण परब हांणी आपल्या प्रचाराक गती दिल्या. मये मतदारसंघातल्या प्रत्येक गांवांत तांणी वचून प्रचार केलो. घराघरांनी वचून लोकांच्यो गाठी बटी घेवपाचेर भर दिला. आपणाक लोकांचो बरो प्रतिसाद मेळटा अशेंय ताणें सांगलें. तुमी फुडें सरात आमी तुमच्या वांगडा आसा अशें म्हणून लोकांनी तेंको दाखयल्ल्याचें ताणें सांगलां. तशेंच हे फावट मयेन बदल घडटलो असो विश्वासूय ताणें उक्तायलो. मये मतदारसंघात आरजीचे श्रीकृष्ण परबा सयत आदलो आमदार प्रवीण झाटये भाजपाचे प्रेमेंद्र शेट गोवा फरोडाचे संतोष कुमार सावंत आपाचे राजेश कळंगुटकार आनी हेर अपक्ष उमेदवार वेंचणूक लढयतात. 70 धावे गांवच्या स्थानिकांक 15 नळाक उदक न आयिल्ल्यान वाळपयच्या PWO ऑफिसांत वचून थळाव्यांनी विरोध केलो. टाकी बसयल्ल्यान 15 पिवपाचें उदक मेवळें पूण त्या उपरांत 2 उदक येवंक ना आनी घरांतले नळ तर 15 सुके पडले. ही समस्या खूब वर्सां जरी चलत येयल्या ताका लागून उदकाच्या टँकराचेर पातयोतले इतलेच पडटा. हे टँकर दिसान दीस एकूच फावटी उदक दिता किंवा केन्ना केन्ना येच ना त्या खातीर स्थानिकांची धांदळ जाता. थंयचे आमदार आश्वासनां दिवन लेगीत ह्या संदर्भात दुर्लक्ष जाता अशी कागा तांच्यांनी केल्या. काणकोण पुलिसांनी एका घरांत दवरिल्ल्या 804 देशी बनावटीचो विदेशी सोरो जप्त केलो. ताचें मोल सुमार 1,23,000 रुपया आसा. गोंय विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर बेकायदेशीर सोऱ्या आड पुलीस आनी अबकारी खात्यान मोहीम सुरू केल्या. जप्त केल्लो सोरो काणकोण पुलिसांनी काणकोण अबकारी कार्यालयाच्या सुवादीन केलो. 2 पुलीस आनी अबकारी खात्यान काणकोण तालुक्यांत घातिल्लो हो 3रो छापो आसा. मंगळारा सांजे वेळार पंतप्रधान नरेंद्र मोदी गोंयांत आयिल्ले. म्हापशा तांची व्हड सभा आशिल्ल्या कारणान तांच्या येवपांत कसलीच वाहतूक कोंडी जावची न्ही म्हणून म्हापशा वाठारांत येरादारी पुलिसांनी गाडयो तशीच रुग्णवाहिका आडून दवरिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या VIP संस्कृतीक लागून एका गंभीर दुयेंतीचो जीव वता वता वाचलो. दुयेंतीचो जीव वाचोवपा खातीर सिद्धेश भगत आनी कांय तरणाट्यांनी रुग्णवाहिकाक मेकळी वाट करून दिली. ह्या VIP मनशा खातीर साधारण मनशाक बरो त्रास जाता पळयात.
केपे मतदारसंघात बदल जा अशें काँग्रेसीचे उमेदवार एल्टन डिकोस्टान प्रचारा वेळार सांगले. बरें काम करप्या वांगडा जनता सदांच आसा अशें थळाव्या लोकांचें म्हणणें आसा. तांच्या घराघरांनी प्रचार भोंवणी चालू आसा, तांकां लोकांचो बरो प्रतिसाद आसा अशें प्रचार भोंवणेंतल्यान दिसून येता. आतां काँग्रेसीक वेचून हाडपाचो वेळ आयला असो उलो एल्टन डिकोस्टान मारलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फट उलयता असो आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालान केलो. भाजपाचे संकल्पपत्र निरुपयोगी आसा अशें अरविंद्र केजरीवालान सांगला. आम आदमी पक्ष इमानदार सरकार दितले असो दावो अरविंद केजरीवालान केलो. काँग्रेस आनी भाजप पक्ष मेळिल्ले आसात, भाजपाक हरोवपाचो आसा जाल्यार एकदां आम आदमी पक्षाक संद दियात असो उलो अरविंद केजरीवालान मारलो. को 60 साल में इन सभी पार्टियों ने मिलकर लूटा है. इस बार गोवा में पहली ईमानदार सरकार बनेगी, आम आदमी पार्टी की सरकार, और गोवा को सही मायने में विकास करेंगे. स्कूल, हॉस्पिटल, बच्चों को रोजगार देंगे, सबके लिए काम करेंगे. सर, इसके पहले आपने दिल्ली में एक स्वीप किया है, आपको क्या लगता है गोवा में क्या फिगर होगा? मुझे लगता है कि गोवा में भी पूर्ण बहुमत की सरकार बननी चाहिए. कोरोना दुयेंतींक मरण येवपाचो प्रकार सेगीत सुरू आसून शुक्रारा 4 दुयेंतींक मरण आयले. नवे दुयेंती मेळपाचें प्रमाण मात उणें जालां. 3436 चाचण्या उपरांत 201 नवे दुयेंती मेळ्ळे. 595 दुयेंती बरे जाल्ल्यान दुयेंती बरे जावपाचें प्रमाण 97.31% अशें आसा. शुक्रारा उपचारा खातीर 7 दुयेंती हॉस्पिटलांत दाखल जाले जाल्यार 10 दुयेंतींक डिस्चार्ज मेळ्ळो. 2804 सक्रीय दुयेंती आसात. शुक्रारा 194 दुयेंती घरा आयसोलेशनांत रावले. फाटल्या काँग्रेस केंद्रीय सरकाराक गोंय हे फक्त मजा मारपाचें ठिकाण आशिल्ले. भाजप सरकार सत्तेर येतकीच गोंयच्या पर्यटन क्षेत्राची खरी उदरगत जाली असो दावो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन केलो. केंद्र सरकारान गोंयचे पर्यटन उदरगती खातीर प्रयत्न करीत रावतलो अशें नरेंद्र मोदीन सांगले. गोवा जैसे राज्य को उसका महत्व समझ करके गोवा भारत के लिए बहुत उपयोगी है. भारत को आगे बढ़ाने में गोवा काम आ सकता है. अगर भारत में टूरिज्म बढ़ाना है तो गोवा से बढ़ सकता है. लेकिन ये बातें पहले की सरकार के दिमाग में कभी आई ही नहीं. दिल्ली में बैठे थे, पांच दशक राज किया इन लोगों ने. तब जो दिल्ली की कुर्सी पर थे उन्हें गोवा की याद आती थी. लेकिन कब आती थी? वो गोवा कभी याद करते थे? जब उनको सैर सपाटे के लिए यहां चक्कर काटने आता था तब उनको गोवा याद आती थी. 2011 में जब यहां कांग्रेस की सरकार थी तब पूरे साल में करीब 25 लाख पर्यटक आते थे, 25 लाख. लेकिन 2019 आते आते ये संख्या 80 लाख से भी ऊपर पहुंच गई है. साथियों,
जब हम टूरिज्म पर ध्यान देते हैं, इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण करते हैं, तो उसका लाभ गोवा वासियों को तो जरूर मिलता है। यहां टूरिस्ट भी आते हैं और गोवा के लोगों को आर्थिक लाभ भी होता है। यहां के नौजवानों के लिए रोजगार के नए अवसर भी पैदा होते हैं। साथियों, जब तटीय विकास को प्राथमिकता मिलती है तो बारदे तालुका को भी इसका फायदा मिलना तय है। कोरोना महामारीत मरणाचे तांडव चालू असताना केंद्रीय सरकार असू वा गोयचे सरकार असू, भाजपान लोकांच्या हिताचे न्हय तर आपल्या हिताचो विचार केलो, असो खर आरोप महाराष्ट्राचे आमदार नाना पाटोले हांणी केलो। गोयात उद्योग, नोकर भरती, पर्यावरणाचे नुकसान करीनासताना गोयची उदरगत, तसेच गोयात बरी हॉस्पिटलां हाडप हेच मुखेलपणान काँग्रेसीच्या वळेरेत आसपावता, असे ताणी हे वेळार सांगले। आम्ही एक पॉलिसी परवा आमचे नेते राहुल गांधीजी पण इथं येऊन गेले, त्या दिवशी पण आमची एक पॉलिसी आता पुढच्या काळात अशी होतं की इथला रॉ मटेरियल म्हणून बाहेर राज्यामध्ये त्याला फिनिश केलं जात होतं, या ठिकाणी उद्योग उभे व्हावेत मायनिंगचे, त्याच्यात कारण की घनीकरणाचं जे आज मोठ्या प्रमाणात त्याचा उपसा केला जातो तो त्या ठिकाणी वाचेल, कमी याच्यामध्ये जास्त लोकांना रोजगार, आणि या पद्धतीची एक पॉलिसी या गोव्यामध्ये आणायची, त्याच्यामुळे रोजगार निर्मिती, पर्यावरणाचं नुकसान कुठं होता कामा नये, आणि पर्यटनाच्या अजून आधुनिक सोयी या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगार निर्मिती करणं हा काँग्रेस पक्षाचा मुख्य अजेंडा आहे। गोव्याची सुंदरता कुठेही कमी होता कामा नये अशा दृष्टिकोनाचा त्याचा प्रयत्न राहणार आहे, आणि पुन्हा मुख्य प्रवाहात या गोव्याला कसं आणता येईल, कारण की आपण पाहिलं की कोरोनाच्या महामारीमध्ये जवळपास 8,500 लोक साधे ऑक्सिजन मिळाले नाही म्हणून या ठिकाणी मृत्युमुखी पडले, एकीकडे मृत्यूचं तांडव चालत असताना केंद्रातलं भाजपचं सरकार असो की त्यावेळेचं गोव्यात आत्ताचं गोव्यातलं भाजपचं सरकार असो, यांनी लोकांची काळजी नाही स्वतःची काळजी केली, आणि म्हणून इथं मोठ्या हॉस्पिटल्स एम्सच्या दर्जाच्या हॉस्पिटल या ठिकाणी व्हावे, जेणेकरून हे जागतिक पातळीमधून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांची सोय आणि गोवेकरांची सोय या पद्धतीच्या व्यवस्था आरोग्य व्यवस्थामध्येही मोठा सुधार आपल्याला पुढच्या काळात करावा लागणार आहे। हे सगळं प्लॅनिंग त्याच्या माध्यमातून आमचा अजेंडा त्या पद्धतीचा राहणार। तसेच जागतिक पातळीचेर वळख आशिल्ल्यान गोयाक स्पेशल स्टेटस मिळवून दिवपाचे उत्तरही त्यांनी हे वेळार दिले। आणि मी तुम्हाला विश्वास देतो की स्पेशल स्टेटस आमच्या गोव्याला मिळाला पाहिजे, मी गोवाकरांच्या या मताशी सहमत, मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेन आणि गोव्याला स्पेशल स्टेटस दिला पाहिजे, कारण की गोवा हे आमचं जागतिक पातळीवरचं एक स्टेट आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जगातून लोक येतात, अखेरी आमच्या देशाचा एक भाग आहे, आणि म्हणून गोव्याचाही त्या लेवलवर विकास व्हावा, या गोव्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांना या लोकशाहीची फळं चाखता यावी आणि ती गोड चाखता यावी, आणि या दृष्टिकोनातले सगळे प्रयत्न ह्या गोव्याच्या साठी स्पेशल ट्रस्टच्या माध्यमातून व्हाव्यात, ही मागणी बरोबर आहे आणि त्याचं समर्थन आम्ही करतो। ब्रेकऑपरान येऊकार आता वळूयात फुडल्या खबरांकडे। शिवसेना आणि शिवसैनिक आपले घराब्याचे काम आशिल्ल्या भशेन पक्षाचे काम करतात। प्रत्येक शिवसैनिक सदांच दुसऱ्यांक मदत करता असे संस्कार शिवसैनिकांचेर आसात असे मत शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हांणी उक्तायले। आम्ही लोकांक जी आश्वासनां दितात ती 100% पुराय करून दाखयतले असे होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर। वास्को आणि कुठ्ठाळी मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार मारुती शिरगांवकर तसेच भक्ती खडपकर हांच्या प्रचारा वेळार उलयताले। इथे असलेले प्रत्येक जण हे कायम दुसऱ्यासाठी दुसऱ्याच्या मदतीसाठी धावून जाणारे हे सगळे संस्कार या सगळ्या शिवसैनिकांवरती आहेत, आणि त्याच भावनेतून तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घेत असताना ज्या जे शब्द आपण उमेदवार म्हणून दिलेले आहेत ते शब्द या मतदारांनी विश्वास दिल्यानंतर
आपल्याला त्यांना तोही विश्वास द्यायचा आहे की आम्ही तुम्हाला जे जे सांगितलं ते 100% पूर्ण करू, कारण जे बोलतो ते करून दाखवतो, ही आपल्या या शिवसेनेची संस्कृती आहे. त्याहीपेक्षा मला तेच म्हणायचं आहे की जसं ताई म्हणाल्या की तुम्ही खूप उशीर केला असं त्यांना वाटतं आणि घराघरातली ती प्रतिक्रिया आहे, पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जो तुम्ही उल्लेख केला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये देशभर हे नाव असं आहे, अत्यंत आदराने अशासाठी लोकांनी प्रेम केलं कारण जे बोललं ते करून दाखवलं. आणि मग ते करत असताना आपण जर बघितलं तर वंदनीय आदरणीय आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची शिकवण, यांचे विचार कायम लोकांसाठी जे शक्य आहे ते बोला आणि एकदा बोललो की 100% केलं पाहिजे. भाजप आपल्यो चुको लिपोवपाक धडपडटा असे आदलो राज्यसभा खासदार राजीव गावडा हांणी म्हटले. गोंयांत भलायकी वेवस्था इतली बरी आसली जाल्यार गेल्या वर्सा ऑक्सिजनाच्या उणावा खातीर गोंयकारांचे हाल कशे जाले असो प्रश्न करीत गावडान भाजपाचेर फटींग म्हणून आरोप केलो. Gadkariji said, we don't need Mohalla clinics. He's responding to Aam Aadmi Party. But he says, because Goa's healthcare is so wonderful. If Goa's healthcare was so wonderful, why during last year am I sitting in Bangalore and reading stories of people dying of oxygen shortages? Why am I hearing statements from Vishwajit Rane, health minister, saying that Goa's healthcare has collapsed? That is the kind of reality that the BJP would like to hide from you, and they hide this through a curtain of lies that they spread and continuously spread. गोंयकारांचो विरोध असताना लेगीत रेल्वे दुपट्टीकरण करपाचो प्रकल्प चालीक लावपाचो यत्न करप, मिना खणीचो व्यवसाय सुरू ना करप, बेरोजगारीचो आंकडो कमी करपाक कांयच पावलां उबारप ना, तशेंच पणजेक स्मार्ट सिटी करपाचें काम हुमकळून दवरपाचें काम भाजपाच्या सरकारान केलां. भाजपान असे कित्याक केले हाची जाप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिवची असे तृणमूल काँग्रेसीचे फुडारी आणि खासदार सुश्मिता देवान केली. म्हापशान शुक्रारा नरेंद्र मोदी हांची जाहीर सभा जावपाची आशिल्ली. या सभेत उलोवपाच्या पयली गोंयकारांच्या या प्रश्नांची जाप दिवची असे सुश्मिता देवान सांगितले. प्रधानमंत्री गोवा आएंगे, द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया विल कम टू गोवा. आई आस्क्ड हिम, आई वांट टू आस्क हिम सिंपल क्वेश्चंस. टुडे इफ द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया मेक्स अ स्टेटमेंट दैट दे विल ऑल 5 सीट्स कंफर्टेबली, फिर तो कुछ सवाल उनसे पूछना बनता है. जो प्रधानमंत्री मीडिया से तो मिलेंगे नहीं, आप लोगों को पूछने का मौका नहीं मिलेगा, पर हम प्रधानमंत्री से पूछना चाहते हैं, योर डबल इंजिन, योर डबल इंजिन गवर्नमेंट इज गिवन what to Goa. Your double engine government, so-called double engine governments of center and Goa have given 3 linear projects, which is in complete ignorance, which is in complete ignorance of the ecosystem of Goa. Today, a double engine, so-called double engine Sarkar, which had said that Panaji will be a smart city out of the 100 smart city with an outlay of 608 crores, can only say they spent 16 crores, that too for beautification. Today, I want to ask the double engine Sarkar, why is it that a man holding a constitutional post of the governor is today accusing the Goa government of corruption and you have taken no action against him? You may have removed him from one state to another, but should you not have, given an answer or condemned him, but you've continued him. You continued him in a constitutional place, albeit in a different state, which means there is some truth to the deep corruption that the double engine Sarkar has today given the Goa people. We would like to ask the double engine Sarkar, with boasts of vaccinations, what is it you all did when 80 odd patients died in a matter of 3 days during the COVID attack due to oxygen, due to the shortage of oxygen? Today, these are the reasons. सोशल मिडियाचेर फादर एरेमी त्रिबेल्योचो वेंचणुके विशींचो एक व्हिडियो व्हायरल जाला. गोंयचे लोक खंयच्या पक्षाक आनी खंयच्या उमेदवाराक मत दिवचे हातूंत घुसपाला.
देखून रिबेलोन हो घुसपागोंदळ सुटावो करचो म्हणून गोंयकारां खातीर ह्या व्हिडिओ वरवीं संदेश दिला. पळयात ताचें म्हणणें. गोंयच्या म्हज्या गोंयकारांनो, एलिसांवां लागीं पावल्यांत फेब्रुवारीचे 14 लोक आमचो गोंयचो सगळो घुसपल्लो आसा. इतल्यो पार्टी येयल्ल्यो आसात, कोणाक मत घालचें तें लोकांक कळना. देखून लोक म्हणटा कोणाक मत घालपाचें हे पावटी हो विचार करता. देखून हें कन्फ्युजन लोकांचें काडपाक हांव इल्लेशें म्हजें सांगूंक सोदतां. पयले सुवातेर जे कोण 2017 वर्साक एके पार्टीचे जिकून येवन दुसरे पार्टीन गेल्ले, तांकां लोकांक सारके पयस दवरूंक जाय. तांकां एकल्याक पूण मत दिवंक फावना. दुसरें, जे पार्टींनी तांकां आपले पार्टीन घेतल्यात ते पार्टींकूय लोकांक सारक्यो पयस उडोवंक जाय. आतां इतल्यो पार्टी थोड्यो येयल्ल्यो आहात, त्यो जिकूंक म्हूण येवंक नात आनी जिखपाची कॅपासिटी तांकां ना. एक दोन तांतले जिकले म्हूण तांच्यांनी सरकार करूंक जावचो ना. देखून तुमचें मोलादीक मत असले पार्टींक घालून पिड्ड्यार करिनाकात, कित्याक तांकां सरकार चलोवपाची शक्ती ना. दुसरें म्हणल्यार कम्युनल पार्टी आमकां नाकाच. तांचे लागीं इश्यू कांयच नात, फकत धर्माचे भेद घालतात आनी धर्माच्या नांवान जिकूंक सोदतात. असल्या मनशांक सारके पयस दवरची गरज. कोणाक मत घालचें खंयचे पार्टीक? जी पार्टी सगळ्या धर्मांच्या लोकांक एक सारके लेखता आनी एक सारके सांबाळटा आनी सांबाळ्ळ्यात त्या मनशांक लोकांक चिंतून मत घालचें अशें म्हाका दिसता. पूण जर तर हे पार्टींतलो मनीस बसयल्यात ते सारकेच बरे न्हय, जाल्यार थंय कोण चड बरो आसा त्या मनशाक मत घालूंक येता. आनी हे भाशेन आतां ह्या एलिसांवांक आमी सगळीं भायर सरूया, सेक्युलर वोट्स राखूया, सांबाळूया, एकठांय दवरुया. हांव मत घालूंक वयचो ना असलें धोरण घेनाकात. तूं मत घालूंक वचो ना जाल्यार अदीक नाळ पाड आसा तो मनीस येतलो. देखून कोविडूय आसतना आमी सगळीं भायर सरूया आनी मत घालून एक बरो सरकार आनी गोंयचो बरो फुडार आमी करूंक वावरुया. तर ह्यो आसल्यो गोमंतकाच्यो सकाळच्यो खबरां. मेळ्या गोमंतकाच्या फुडल्या खबरांक. खंयच वचूं नाकात, पळयत रावात गोमंतक टीव्ही.